पनवेल नजीक कुंडेवाळ गावात शनिवारी अपरात्री 4 घरात चोरट्यांनी हात साफ केला आहे। रात्रीच्या घरांना कुलूप आहे अशा घरांची कडी कोयना तोडून घरात प्रवेश करीत या चोऱ्या करण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे चोरी करताना त्याच्या घराच्या आसपासील घरांना बाहेरून कड्या लावण्याची काळजी घेतली होती। चोरट्यांनी घरात चोरी करताना घरातील लाडू दूध पावडर अशा पदार्थांवरही हात मारला आहे। या घटनेबाबत ज्यांच्या घरात चोरी झाली त्यांच्यापैकी काही जणांनी अशी माहिती दिली। माझं अंगठी आणि ते मंगळसूत्र गेलं आणि काकाच्या घरात तिकडं चांदीची सर्व ते वस्तू होती लहान मुलाचे ते गेले आणि दुकानात घुसलेले ते पण लॉक फोन। गावात चोर घुसले ते साईडचे घराच्या कडे लावल्या न लॉक फोन 8-9 झाले तवढं नाही कल्पना 20-25 तोल्याचा गेला। मी काही घरात नव्हती, आई बाबा आमच्या घरात होते, आई बाबा झोपलेले होते, त्यांना बाहेरून कडी लावलेली आणि बाजूलाही सासू सासरे राहतात त्यांच्याही दरवाजाला कडी लावली होती आणि ज्या खोलीत चोरी झाली त्याला टाळा लावलेला होता, टाळा खोलून त्यांनी चोरी केली। त्या रूम मध्ये आमची मावशी झोपलेली होती, तिला स्प्रे मारला, तिला गार करून ठेवली होती, सर्व दागिने त्यांनी चोरून नेले, दागिने नेले, चांदी नेली, पैसे नेले, मुलीच्या डिलिव्हरीचा बिल भरण्यासाठी पैसे आणलेले, ते पैसेही देई नेले सर्व। सोनं आमचं 20 तोळे गेलाय, 20 तोळे जास्त चांदी गेली आहे। कधी आमच्या गावात चोरी झालेली नाही आणि काहीच झालेली नाही आमच्या इथे। माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली, कधी चोरीचं माहिती नाही, सर्व बाहेर असतात, वस्ती हे असतात ते असतात, कधी चोरी झालेली नाही। पण आता एक पैजणाचा एक तुकडा भेटला, चांदीचा एक मणी भेटला इथे बाहेर पडलेला। या घटनेतील गुन्हेगारांना लवकरच जेरबंद केले जाईल अशी ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी दिली। कुंडेवाळमध्ये एकूण 3 घरामध्ये घरफोडी झालेली आहे, त्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू 74,500 चोरी गेलेल्या आहेत। दुसरं एकाचं घर आहे विद्याधर भुईर म्हणून, त्याच्या घरामध्ये चोरी झालीच त्याने सांगितलेलं आहे, त्याच्या घरात काही सोनं गेलेलं आहे, तो आता नंतर आकडा देणार आहे। त्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, पण चोरांच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर तिथं पोचू आणि गुन्हे उघडकीस आणू। घरफोडी करणारे हे काही अट्टल गुन्हेगार नाही आहेत, हे असेच आहेत की तिथं मग घरात कुठे करंजी मिळाली खाल्ली, लहान मुलाची दुधाची पावडर मिळालेली खाल्लेली आहे, कुणी चप्पल सोडलेली आहे, कुठं त्या कुरोड्यावरती नाचलेले आहेत। म्हणजे जे चोर आहेत ते ज्ञात आहेत आणि ज्ञात असल्यामुळे त्यांना तो परिसर आणि तो जो भाग आहे तो संपूर्ण कुंडेवाळचा त्यांना माहिती आहे, अशाने ती चोरी केलेली असा असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि लवकरात लवकर आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहोत। फायदा उठवला, या गोष्टीचा फायदा त्यांनी उठवला, ज्याला माहिती आहे की आज लाईटही नाही आणि पाणी आलेलं नाही आहे, त्या संशयाने हे केलेला असावा असा एक प्राथमिक आमचा अंदाज आहे, तर त्याच्याबद्दल लवकरात लवकर आम्ही त्याचा छडा लावणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट।